Now it Yes, ma'am. Okay. Then? Then we will start. The first national formulary of a US was published in 1888 by American Pharmaceutical Association. American Pharmaceutical Association ni kay kela, tar NF mhanje kay tar National Formulary publish keli US madhe. Then USP and NF was combined as a single book of a drug standard as a USP NF. Ite tani te sangitle USP and NF hi kay kela tani बुक कंबाइन केलं आणि ते कसं पब्लिश केलं तर सिंगल बुक मध्ये पब्लिश केलं. त्याच्यामध्ये काय होते तर ड्रग स्टँडर्ड्स ऍज अ यूएसपी एन एफ, त्याला नाव काय दिलं त्यांनी तर यूएसपी आणि एन एफ. हे समजलं? येस मॅम. येस मॅम. देन यूएसपी एन एफ रिप्रेझेंट 25th revision of USP and 20th revision of NF official on 2002. Manje 2002 madhe USP NF represent 25th revision. Manje 25th revision of USP and 20th revision of NF hi public zali. Then from them manje tyachyanantar USP NF was published annually. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं 2002 नंतर जे काही USP NF चे जे काही पब्लिकेशन होते तर ते काय केलं त्यांनी अॅन्युअली, अॅन्युअली म्हणजे काय इयर बाय इयर ते पब्लिश करत राहिले. देन NF कवर्ड ओव्हर 3800 मोनोग्राफ्स फॉर एक्सिपियंट्स अँड डायटरी सप्लिमेंट. डायटरी सप्लिमेंट म्हणजे काय तर डाएट सोबत आपण जे काही सप्लिमेंट घेतो, आयर्न, कॅल्शियम, जे काही आपण सप्लिमेंट एक्स्ट्रा घेतो तर त्याची एक्सिपियन्सची इन्फॉर्मेशन एन एफ मध्ये होती. समजलं? एन एफ मध्ये काय आहे तर 1888 मध्ये बाय अमेरिकन फार्मास्युटिकल असोसिएशन. आणि ते काय झालं तर ते परत कंबाईन झालं. आधी सेपरेट बुक होते एन एफ आणि यूएसपी, त्यानंतर त्यांनी कंबाईन करायचं ठरवलं. मग त्याला नाव काय दिलं त्यांनी तर यूएसपी एन एफ. आणि त्यानंतर जी काही 25th रिव्हिजन होती यूएसपी ची आणि 23 रिव्हिजन ऑफ एन एफ, ती कधी पब्लिक झाली 2002 मध्ये. आणि त्याच्यानंतर यूएसपी एन एफ जे काही पब्लिक झालं 2002 नंतर जे काही पब्लिश होत होते यूएसपी एन एफ, तर ते कसे पब्लिश व्हायला लागले तर अॅन्युअली म्हणजे इयर बाय इयर ते पब्लिश होत होते. एन एफ कवर्स ओव्हर 3800 मोनोग्राफ्स फॉर एक्सिपियंट्स. एक्सिपियंट्स म्हणजे काय तर इनग्रेडियंट्स. अँड डायटरी सप्लिमेंट. डायटरी सप्लिमेंट म्हणजे काय? डायटरी सप्लिमेंट म्हणजे कॅल्शियम, मॅग्नेशियम जे काही आपण एक्स्ट्रा घेतो आपल्या बॉडीला गरज असते म्हणून, तर ते म्हणजे डायटरी सप्लिमेंट्स. तर त्याची पण इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये कव्हर झाली एन एफ मध्ये. एन एफ म्हणजे काय तर नॅशनल फॉर्म्युला. हे एक बुक आहे फार्माकोपिया सारखं, किंवा यूएसपी. यूएसपी म्हणजे काय तर युनायटेड स्टेट फार्माकोपिया, त्याच्यासारखं नॅशनल फॉर्म्युलरी हे एक बुक आहे. त्याच्यामध्ये फार्माकोपिया सारखेच एडिशन आहे. ते त्यांनी मोनोग्राफ वगैरे दिले त्यांनी आणि डायटरी सप्लिमेंट असतात म्हणून सांगितलं एन एफ मध्ये. देन द फॉर्म्युलेशन इन्क्लूड इन द एन एफ आय. एन एफ आय म्हणजे काय? नॅशनल फॉर्म्युलरी ऑफ इंडिया अँड द इन्ग्रेडियंट्स देअर शुड कन्फर्म टू द स्टँडर्ड लेड आउट इन द करंट एडिशन ऑफ द आय पी. म्हणजे ही जी काही एन एफ आय आहे, एन एफ आय म्हणजे काय तर नॅशनल फॉर्म्युलरी ऑफ इंडिया.
द फॉर्म्युलेशन इन्क्लूड्स इन द एनएफआय, म्हणजे जे काही एनएफआय मधले जे फॉर्म्युलेशन होते तर ते काय झाले, अँड द इन्ग्रेडियंट्स, जे फॉर्म्युलेशन आणि इन्ग्रेडियंट्स होते दे शुड कन्फर्म टू द स्टँडर्ड्स, म्हणजे जे काही त्याचे स्टँडर्ड्स आहेत एनएफआय मधले फॉर्म्युलेशन आणि इन्ग्रेडियंट्सचे स्टँडर्ड्स ते कुठून त्यांनी घेतले, तर करंट एडिशन ऑफ द आयपी, आपली जी काही इंडियन फार्माकोपिया आहे त्याच्यामधून त्यांनी ड्रगचे स्टँडर्ड्स किंवा फॉर्म्युलेशनचे स्टँडर्ड्स त्यांनी घेतले. कशामध्ये? तर एनएफआय मध्ये. एनएफआय म्हणजे काय? नॅशनल फॉर्म्युलरी ऑफ इंडिया. समजलं फर्स्ट लाईन मध्ये काय आहे? जी काही नॅशनल फॉर्म्युलरी होती ऑफ इंडिया, त्याचे त्यांनी काय केले, फॉर्म्युलेशन आणि इन्ग्रेडियंट शुड बी कन्फर्म टू द स्टँडर्ड, म्हणजे त्याचे फॉर्म्युलेशनचे जे काही इन्ग्रेडियंट्स आणि फॉर्म्युलेशनचे जे काही स्टँडर्ड होते तर ते त्यांनी काय केले, ले डाऊन इन द करंट एडिशन ऑफ आयपी. जी काही करंट एडिशन होती आयपी मधली तर त्याच्यामधून त्यांनी स्टँडर्ड घेतले. कशामध्ये त्यांनी घेतले? तर एनएफआय मध्ये, नॅशनल फॉर्म्युलरी ऑफ इंडिया. समजलं? नॅशनल फॉर्म्युलरी ऑफ इंडिया हे एक सेपरेट बुक आहे आणि आयपी, इंडियन फार्माकोपिया, हे एक सेपरेट बुक आहे. ही नॅशनल फॉर्म्युलरी त्यांनी परत ऍड केली, तर मग त्याच्यामध्ये जे काही फॉर्म्युलेशन होते एनएफआय मध्ये, नॅशनल फॉर्म्युलरी ऑफ इंडिया, त्याच्यामध्ये जे काही फॉर्म्युलेशन होते आणि इन्ग्रेडियंट्स होते त्याचे स्टँडर्ड त्यांनी कुठून घेतले, तर जी काही आपली करंट एडिशन होती त्यावेळेस जेव्हा त्यांनी एनएफआय काढलं त्यावेळेस जी काही आपली इंडियन फार्माकोपिया होती त्याच्यामध्ये जे काही स्टँडर्ड होते ड्रगचे, स्टँडर्ड त्यांनी ठरवून ठेवले होते, तर ते स्टँडर्ड त्यांनी आहे तसे घेतले एनएफआय मध्ये. एनएफआय म्हणजे काय? नॅशनल फॉर्म्युलरी ऑफ इंडिया. समजलं? येस मॅम. येस मॅम. देन इफ नो स्टँडर्ड आर स्पेसिफाईड इन अ करंट एडिशन बट स्पेसिफाईड इन अ इमिजिएटली प्रोसिडिंग एडिशन ऑफ द आयपी, देन दीज स्टँडर्ड वुड अप्लाय. आता यांनी याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, इफ नो स्टँडर्ड्स आर स्पेसिफाईड इन करंट एडिशन, तर काही स्टँडर्ड्स असतात तर ते स्पेसिफाईड केलेले नसतात करंट एडिशन मध्ये, मग बट दे आर स्पेसिफाईड, मग पण ते काय असतात, ते दुसरी जी इमिजिएट प्रोसिडिंग एडिशन आहे आयपीची त्याच्यामध्ये जर ते स्टँडर्ड्स त्यांनी टाकले असतील तर ते स्टँडर्ड त्यांनी अप्लाय केले पुढं, हे त्यांनी सांगितलेलं आहे. फक्त इफ नो स्टँडर्ड आर स्पेसिफाईड इन करंट एडिशन, जी काही आयपीची करंट एडिशन आहे त्याच्यामध्ये जर त्यांना जो पाहिजे त्या ड्रगचं स्पेसिफिकेशन किंवा स्पेसिफाईड ड्रगचं जर स्टँडर्ड त्यांनी मेन्शन केलं नसेल तर ते कुठून घ्यायचे, तर आपली जी आयपी आहे तर ती आपण इयर बाय इयर चेंज होते हे आपण बघितलं, आयपीचे एडिशन किती आहेत, कधी पब्लिश झाली, त्याचे सप्लिमेंट्स आपण ऍड केले, सप्लिमेंट्स मध्ये आपण काय ऍड करतो, तर एक्स्ट्राचे जी काही ड्रग आलेत त्याची जी इन्फॉर्मेशन आहे, स्टँडर्ड काही एक्स्ट्रा नवीन आलेत तर ते आपण सप्लिमेंट्स मध्ये ऍड करू. कशाच्या? तर आयपीच्या. मग इथं त्यांनी काय सांगितलंय, इफ नो स्टँडर्ड्स आर स्पेसिफाईड इन द करंट एडिशन, तर जी काही त्यांची करंट एडिशन आहे एनएफ मध्ये त्यांनी ऍड करणारी करायचे आहेत ते, तर एखाद्या ड्रगचं स्पेसिफिक स्टँडर्ड त्या ड्रग करंट एडिशन मध्ये नसेल तर ते काय करायचं, त्याच्यानंतर जी काही इमिजिएट प्रोसेसिंग एडिशन आहे म्हणजे काय, तर त्याच्यानंतर जी काही पब्लिश होणारी एडिशन आहे त्याच्यामधले ड्रग किंवा स्टँडर्ड त्यांनी अप्लाय करायचे. समजलं? Got it or not? Yes, ma'am. If no standards are specified in a current edition of a IP,
म्हणजे आपल्याला जो काही स्टँडर्ड पाहिजे तर तो त्या आयपी मध्ये नसेल, करंट एडिशन जी आहे त्याच्यामध्ये नसेल, तर त्यांनी काय करणार, जी काही पुढची एडिशन आहे आयपीची तर त्याच्यामध्ये जर तो स्टँडर्ड पब्लिश असेल तर तो स्टँडर्ड त्यांनी घेणार आणि यूज करणार. समजलं आता तरी? यस मॅम. यस. बाकी समजले? यस मॅम. ओके. देन प्रोविजन ऑफ अ डी अँड सी ऍक्ट 1940 अँड द रूल्स 1945 मेड देअर अंडर इन्क्लुडिंग दोज रिलेटिंग द लेबल्स अँड कंडिशन ऑफ अ स्टोरेज शुड ऑल्सो बी ऑब्झर्व. म्हणजे जी काही प्रोव्हिजन आहे ड्रग अँड सी अँड डी ऍक्ट म्हणजे काय, ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट. ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट म्हणजे जे काही ड्रग आणि कॉस्मेटिक्स होते आपल्या इंडियामध्ये येणारे त्याच्यावर स्टँडर्ड, त्याचा स्टँडर्ड मेंटेन राहण्यासाठी हा ऍक्ट त्यांनी चालू केला. तुम्हाला येईल पुढे फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स म्हणून एक सब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये येईल तुम्हाला ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट का तयार झाला, कशासाठी तयार झाला, त्याचे ऍडव्हान्टेज काय होते, तर ते सगळं येईल. पण आता तुम्ही फक्त लक्षात ठेवा की ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940, ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940 मध्ये आला आणि त्याचे रूल्स जे आहेत तर ते 1945 मध्ये आले. मेड देअर अंडर इन्क्लुडिंग दोज रिलेटिंग द लेबलिंग, म्हणजे त्याच्यामध्ये काय केलं त्यांनी, तर जे काही लेबलिंग कंडिशन आहेत, लेबल्स अँड कंडिशन ऑफ अ स्टोरेज, जी काही स्टोरेज कंडिशन आहे त्या टेम्परेचरला ते ड्रग स्टोअर केले पाहिजेत, किंवा लेबलिंग म्हणजे त्याचं लेबल कसं पाहिजे, तर त्याचे जे काही रिक्वायरमेंट होते ते त्यांनी त्याच्यामध्ये ऍड केले. शुड ऑल्सो बी ऑब्झर्व, म्हणजे जी काही प्रोव्हिजन ऑफ अ ड्रग अँड डी अँड सी ऍक्ट. डी अँड सी ऍक्ट म्हणजे काय, तर ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940 मध्ये ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट आला आणि त्याचे रूल्स कधी आले, तर 1945 मध्ये. त्याच्यामध्ये काय इन्क्लूड आहे, रिलेटिंग टू द लेबलिंग, म्हणजे जे काही लेबल असतं ड्रगचं किंवा ड्रग सबस्टन्सचं लेबलिंग आहे आणि त्याची स्टोरेज कंडिशन, ड्रग कोणत्या टेम्परेचरला स्टोअर करायचं, तर ते त्यांनी त्याच्यामध्ये मेन्शन केलं ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट मध्ये. इन रिस्पेक्ट ऑफ अ ड्रग फॉर विच नो स्टँडर्ड हॅव बीन ले डाऊन इन आय पी, दिस वुड हॅव टू कन्फर्म द स्टँडर्ड ले डाऊन इन अ ऑफिशियल फार्माकोपिया ऑफ अन अदर कंट्री वेअर इन दे आर इन्क्लूड. तर इथे त्यांनी काय सांगितलेलं आहे नेक्स्ट पॅरेग्राफ मध्ये, इन रिस्पेक्ट टू ड्रग फॉर विच नो स्टँडर्ड हॅव बीन ले डाऊन इन आय पी, ह्यामध्ये काय येतात, असे ड्रग त्याचे स्टँडर्ड आय पी मध्ये लिहिलेले नाहीयेत, पण ते कुठे आहेत, तर दिस वुड हॅव टू कन्फर्म to the standards laid down in a official pharmacopoeia of an another country where in they are included. आता आपण फॉर एक्झाम्पल घेऊयात, एखाद्या ड्रग सबस्टन्स त्याचे स्टँडर्ड जे आहे तर ते आपल्या आय पी मध्ये नाहीये, नोट डाऊन केलेलं नाहीये, तर आपण काय करणार, आपण जी काही ऑफिशियल फार्माकोपिया आहे ऑफ एनी अनादर कंट्री, ऑफिशियल फार्माकोपिया ऑफ एनी अनादर कंट्री, तर त्याच्यामधून आपण ते स्टँडर्ड घ्यायचे आणि ते आपले इम्प्लिमेंट करायचे. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते, एखादा ड्रग असेल तर एबीसी हा ड्रग आहे, तर त्या ड्रगची इन्फॉर्मेशन आपल्या आय पी मध्ये नाहीये, मग ती आपण कुठून घेणार, तर त्यांनी काय सांगितलंय,
ऑफिशियल फार्माकोपिया ऑफ अनदर कंट्री. ऑफिशियल फार्माकोपिया म्हणजे काय, तर आपल्याला एखाद्या ड्रगची इन्फॉर्मेशन आयपी मध्ये नाहीये, आपल्याला एबीसी ह्या ड्रगची इन्फॉर्मेशन पाहिजे आणि ती आयपी मध्ये नाहीये, तर आपण कुठून घेणार ती इन्फॉर्मेशन? तर ऑफिशियल फार्माकोपिया ऑफ अनदर कंट्री म्हणजे काय, तर जे काही बीपी आहे, यूएसपी आहे किंवा हे जे एनएफ आहे ह्याच्यामध्ये जर आपल्या एखाद्या ड्रगची इन्फॉर्मेशन असेल, त्याच्यामध्ये जर त्याचे आपले स्टँडर्ड्स असतील त्या ड्रगचे, तर आपण काय करणार, आपल्याला स्टडीसाठी जर तो ड्रग लागणार आहे, आपल्या आयपी मध्ये नाही म्हणल्यावर आपण तो ड्रग स्टडी करायचा सोडून देणार आहे का? तर नाही. आपण काय करणार, तर जी काही ऑफिशियल फार्माकोपिया आहे दुसऱ्या कंट्रीची, म्हणजे कोणती, तर बीपी आहे, बीपी म्हणजे काय, ब्रिटिश फार्माकोपिया, एनएफ नॅशनल फॉर्म्युलरी, किंवा यूएसपी आहे युरोपियन फार्माको, युनायटेड स्टेट फार्माकोपिया, देन युरोपियन फार्माकोपिया, हे जे काही अदर कंट्रीचे जे काही फार्माकोपिया आहेत त्याच्यामधून आपण ती ड्रगचा स्टँडर्ड घ्यायचा आणि आपला स्टडी स्टार्ट ठेवायचा, म्हणजे आपला स्टडी चालू करायचा. समजलं आता ह्या पॅरेग्राफ मध्ये काय दिलंय? In respect to of drug of which no standards have been laid down in IP, म्हणजे एखाद्या ड्रगचा स्टँडर्ड आपल्या आयपी मध्ये नसेल तर आपण काय करणार, दिस वुड हॅव टू कन्फर्म द स्टँडर्ड, म्हणजे त्या ड्रगचा स्टँडर्ड आपण कुठून कन्फर्म करणार, किंवा त्या ड्रगचा स्टँडर्ड हा आहे हे आपल्याला कुठून कळणार, तर आपण काय बघणार आहोत, इन द ऑफिशियल फार्माकोपिया ऑफ अनदर कंट्री, म्हणजे काय, तर दुसऱ्या कंट्रीचा जो काही ऑफिशियल फार्माकोपिया आहे तो आपण बघणार आणि आपला स्टडी स्टार्ट ठेवणार. समजलं? येस मॅम. देन एक्स्ट्रा फार्माकोपिया, हा जो काही एक्स्ट्रा फार्माकोपिया आहे त्याच्यामध्ये काय काय आहे ते आपण बघूयात. त्याला काय एक्स्ट्रा फार्माकोपियाला अजून एक नाव आहे, तर त्याला काय म्हणतात, तर मार्टिनडेल. मार्टिनडेल हे कोण आहेत, तर सायंटिस्ट आहेत, त्यांनी एक्स्ट्रा फार्माकोपिया पब्लिश केला, तर त्याचं नाव काय आहे, तर मार्टिनडेल, त्यांच्या सायंटिस्ट वरूनच ते त्यांनी नाव दिलेलं आहे, मार्टिनडेल म्हणजे एक्स्ट्रा फार्माकोपिया. दिस इज एन ऑथोरिटेटिव्ह रेफरन्स बुक on drug and medicines in a current use throughout the world. Authoritative म्हणजे काय, authoritative म्हणजे अधिकृत, म्हणजे able to be trusted or being accurate, म्हणजे जी काही आपण फार्माकोपिया म्हणतो ते काय आहे, तर रेफरन्स बुक आहे, म्हणजे ते जर आपण बघितलं तर दुसरं काहीच बघायची आपल्याला गरज नाही. मग authoritative म्हणजे काय, तर अधिकृत, किंवा ते त्यातली जी इन्फॉर्मेशन आहे ती ट्रस्टेबल आहे किंवा अक्युरेट आहे. दिस इज अन ऑथोरिटेटिव्ह रेफरन्स बुक, म्हणजे हे बुक हे ट्रस्टेड आहे, किंवा त्याच्यामध्ये जे काही इन्फॉर्मेशन आहे तर ती अक्युरेट आहे. रेफरन्स बुक ऑन ड्रगची अँड ड्रग अँड मेडिसिन्स इन द करंट यूज थ्रू आउट द वर्ल्ड, म्हणजे जे काही आता करंट युजमध्ये जे काही मेडिसिन्स आणि ड्रग आहेत, तर त्याच्यासाठीची जी ऍथेंटिव बुक आहे, रेफरन्स बुक आहे, तर ती कोणती, तर एक्स्ट्रा फार्माकोपिया, म्हणजे मार्टिनडेल फार्माकोपिया, मार्टिनडेल. देन इट वॉज फर्स्ट प्रोड्युस्ड बाय विलियम मार्टिनडेल इन 1883 अँड इट्स still known as a martindale by many of its users, म्हणजे विलियम्स मार्टिनडेल यांनी फर्स्ट पब्लिश केली 1883 मध्ये, आणि स्टील म्हणजे काय, तर आतापर्यंत स्टील नोन ॲज अ मार्टिनडेल बाय द मेनी ऑफ देअर युजर्स, म्हणजे जे मार्टिनडेल्स बुक वापरतात तर त्यांच्याकडून ते त्यांना नाव असं दिलेलं आहे की ते एक्स्ट्रा फार्माकोपिया म्हणजे काय, तर मार्टिनडेल. जे काही विलियम मार्टिनडेल होते त्यांनी पब्लिश केली म्हणून. देन इट एम्स टू प्रोव्हाइड प्रॅक्टिसिंग फार्मासिस्ट अँड फिजिशियन्स विथ अप टू डेट इन्फॉर्मेशन ऑन ऑल सब्जेक्ट
all substance, official, unofficial, and proprietary, that are currently used in a pharmacy. म्हणजे ह्याचं एम काय होतं, तर मार्टिनडेल जे आहे त्याचं एम काय आहे, तर टू प्रोव्हाइड प्रॅक्टिसिंग फार्मासिस्ट, म्हणजे जे काही फार्मासिस्ट आता सध्या प्रॅक्टिस करतायत आणि जे फिजिशियन आहेत, फिजिशियन आणि फार्मासिस्ट जे आता प्रॅक्टिस करतायत त्यांना अप टू डेट इन्फॉर्मेशन म्हणजे करंट नॉलेज त्यांना भेटावं. ऑन ऑल सबस्टन्स म्हणजे सगळ्या सबस्टन्सचं त्याच्यामध्ये काय इन्क्लूड आहेत, ऑफिशियल, अनऑफिशियल अँड प्रोप्रायरेटरी, म्हणजे ऑफिशियल ड्रग असतील किंवा अनऑफिशियल ड्रग असतील. आणि प्रोप्रायरेटरी म्हणजे काय, तर ओनरशिप, म्हणजे एखादं ड्रग असतं तर एक सायंटिस्ट असतात त्यांचे, तर ते ड्रग त्यांनी इन्व्हेंट केलेलं असतं, मग ते ड्रग काय झालं त्यांच्या त्यांच्या नावावर त्यांना पेटंट मिळालं, नवीन इन्व्हेन्शन असल्यामुळे त्या ड्रगचं पेटंट त्यांच्या नावावर निघालं. तर जे काही ओनर आहेत, तर त्या ड्रगचे ओनर म्हणजे कोण, तर ते ज्यांना पेटंट मिळालंय तर ते. मग ह्या अशा ड्रगची लिस्ट वेगळीच असते ज्यांच्या नावावर पेटंट आहेत, किंवा जे नवीन इन्व्हेन्शन झालेलं ड्रग आहे आणि कुणाच्या नावावर आहे, त्याचे ओनर कोण आहेत त्या ड्रगचे, तर ते ती लिस्ट कशामध्ये येते, तर प्रोप्रायरेटरी मध्ये येते. मग ह्या मार्टिनडेल मध्ये ते सुद्धा ड्रग इन्क्लूड आहेत दॅट आर करंटली युज्ड इन अ फार्मसी. मग ते आता ड्रग करंट युज मध्ये आहेत. समजलं एम काय आहे मार्टिनडेलच? यस मॅम. हा, जे काही अप टू डेट इन्फॉर्मेशन आहे ड्रगची, जी आता करंट प्रॅक्टिस मध्ये यूज होते, तर ती लोकांपर्यंत पोहोचवायची. लोकांपर्यंत लोक म्हणजे कोण येणार, तर फार्मासिस्ट अँड फिजिशियन. फिजिशियन आणि फार्मासिस्ट पर्यंत अप टू डेट इन्फॉर्मेशन पोहोचवायची. कोणत्या सबस्टन्सची, तर ऑफिशियल, अनऑफिशियल, ऑफिशियल ड्रग, अनऑफिशियल ड्रग अँड प्रोप्रायरेटरी सबस्टन्स जे काही असतील, तर त्यांची करंट फार्मसी मध्ये यूज होणारे जे काही ड्रग आहेत त्यांची इन्फॉर्मेशन फार्मसिस्ट आणि फिजिशियनला पोहोचावी. तर त्याच्यासाठी हे बुक काढलेलं आहे त्यांनी एक्स्ट्रा फार्माकोपियाच्या नावाने. देन द एक्स्ट्रा फार्माकोपिया टू प्रोव्हाइड कन्साइज, अनबॅलेन्स, अनबायस इन्फॉर्मेशन रिगार्डिंग बायोड्रग of a clinical interest, largely summarized from the pre-reviewed literature. It is a notebook of standards. Asa ahe, this spelling mistake chukun jhali ahe, not a book of standards asa jhale te, tate notebook of standards asa ahe. To provide concise manje kay tar brief information. मार्टिनडेल काय आहे मार्टिनडेल मध्ये, तर टू प्रोव्हाइड कन्साइज म्हणजे काय, तर ब्रीफ इन्फॉर्मेशन. अनबायस्ड म्हणजे फेअर ऑर राईट इन्फॉर्मेशन रिगार्डिंग बायोड्रग्स. बायोड्रग्स म्हणजे काय, तर सबस्टन्स दॅट इज मेड फ्रॉम द लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑर इट्स प्रोडक्ट. बायोड्रग म्हणजे काय, जे सबस्टन्स आहेत ते कुठून तयार झाले, तर किंवा मेड फ्रॉम लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑर इट्स प्रोडक्ट. लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑर इट्स प्रोडक्ट म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासून जे काही ड्रग्स तयार झालेत त्याला काय म्हणायचं, तर बायोड्रग. ऑफ अ क्लिनिकल इंटरेस्ट, क्लिनिकल इंटरेस्ट म्हणजे काय, तर क्लिनिक्स मध्ये. टू प्रोव्हाइड कन्साइज म्हणजे ब्रीफ इन्फॉर्मेशन. अनबायस इन्फॉर्मेशन म्हणजे काय, तर फेअर इन्फॉर्मेशन, राईट इन्फॉर्मेशन म्हणजे काय, तर निपक्षपाती, म्हणजे राईट इन्फॉर्मेशन असती रिगार्डिंग बायोड्रग. बायोड्रग म्हणजे काय, तर असे सबस्टन्स ते कुठून तयार झाले, तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासून आणि त्यांच्या प्रोडक्ट पासून. Of a clinical interest, then largely summarized from the
pre-reviewed literature. Pre-reviewed literature म्हणजे काय, तर जे काही रिसर्च आर्टिकल्स असतील, रिसर्च पेपर्स असतील, त्याच्यामध्ये त्यांनी समराइज केले. समराइज म्हणजे काय, तर त्यांनी एकत्र आणले. देन त्याला काय म्हणायचं, त्याला असं नाव दिले की तर नोटबुक ऑफ स्टँडर्ड. समजलं मार्टिनडेल मध्ये काय आहे, तर त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन कोण काय प्रोव्हाइड केली आहे, कन्साइज्ड. कन्साइज म्हणजे काय, तर ब्रीफ. ब्रीफ म्हणजे काय, ब्रीफ इन्फॉर्मेशन आहे त्याच्यामध्ये. देन बायस. बायस म्हणजे काय, तर फेअर इन्फॉर्मेशन आहे, निपक्षपाती त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे रिगार्डिंग बायोड्रग. बायोड्रग म्हणजे काय, तर जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासून तयार झालेले ड्रग आहेत, तर त्यांना बायोड्रग म्हणायचं. ऑफ अ क्लिनिकल इंटरेस्ट. अँड देन लार्जली समराइज्ड फ्रॉम द प्री रिव्ह्यूड लिटरेचर. समराइज्ड म्हणजे काय, एकत्रित करणे. कशामधून, तर प्री रिव्ह्यूड लिटरेचर. जे काही रिसर्च आर्टिकल आहेत, रिसर्च पेपर्स असतील, तुम्ही शब्द ऐकले, शब्द तरी ऐकलेत का, रिसर्च पेपर, रिसर्च आर्टिकल? येस मॅम. हा, तर त्याच्यामध्ये त्यांनी जे समराइज केलेले आहे, तर ते काय आहे, तर स्टँडर्ड बुक आहे. नोटबुक त्याची काय आहे, तर स्टँडर्ड आहे. देन फर्स्ट एडिशन पब्लिश बाय विलियम मार्टिनडेल इन 1883, द 13 एडिशन इन 1993. म्हणजे फर्स्ट एडिशन जी आहे, तर ती 1883 मध्ये त्यांनी पब्लिश केली विलियम मार्टिनडेलनी. आणि 13 एडिशन आहे, तर ती कधी पब्लिश झाली, तर 1993 मध्ये पब्लिश झाली. देन मार्टिनडेल कन्सिस्ट कंटेन इन्फॉर्मेशन अबाउट अराउंड बायोड्रग्स. म्हणजे ह्याच्यामध्ये एवढे ड्रग आहेत, 500 बायोड्रग्स आहेत इन क्लिनिकल यूज. जे काही क्लिनिकल यूज मध्ये आहे, तर त्याच्यामध्ये काय आहे, तर केमिकल बेस्ड ड्रग. जे केमिकल बेस्ड ड्रग आहेत ते येतात. अँड ट्रॅडिशनल बायोलॉजिकल सबस्टन्स. जे काही जुन्या पद्धतीचे किंवा जुने जे ड्रग आहेत, बायोलॉजिकल सबस्टन्स लाईक अँटीबायोटिक. अँटीबायोटिक म्हणजे काय, दॅट फाइट्स द बॅक्टेरियल इन्फेक्शन. जे काही बॅक्टेरियल इन्फेक्शन असतं, तर त्याच्या अगेन्स्ट काम करणारे जे ड्रग आहेत, तर त्याला काय म्हणायचं, तर अँटीबायोटिक्स. देन हॉर्मोन्स अँड बायोलॉजिक ब्लड प्रोडक्ट्स. ब्लड प्रोडक्ट्स आणि हॉर्मोन्स, अँटीबायोटिक्स. अँटीबायोटिक म्हणजे काय, तर दॅट फाईट द बॅक्टेरियल इन्फेक्शन. मार्टिनडेल मध्ये काय आहेत, तर 5000 बायोड्रग आहेत इन अ क्लिनिकल यूज. क्लिनिकल यूज मध्ये बायोड्रग्स येतात, तर त्याच्या बेस काय आहे, तर केमिकल बेस्ड ड्रग. मग त्याच्यामध्ये कोण क्लिनिकल यूज मध्ये कोणते कोणते ड्रग येतात, तर त्यांनी लिस्ट दिली आहे. लिस्ट केमिकल बेस्ड ड्रग अँड ट्रॅडिशनल बायोलॉजिकल सबस्टन्स लाईक अँटीबायोटिक, हॉर्मोन अँड ब्लड प्रोडक्ट. ट्रॅडिशनल बायोलॉजिकल सबस्टन्स मध्ये काय येतात, तर अँटीबायोटिक्स, हॉर्मोन्स अँड ब्लड प्रोडक्ट. अँटीबायोटिक म्हणजे काय, तर फाईट अगेन्स्ट द बॅक्टेरियल इन्फेक्शन. हॉर्मोन्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे, आणि ब्लड प्रोडक्ट म्हणजे काय, ते पण तुम्हाला माहिती आहे. देन एक्स्ट्रा फार्माकोपिया बुक फुल्ली टायटल. हॅलो मॅम, लेक्चरचं टायमिंग संपलं नाही का, 4:15 वाजलेत. हा, आपण एक्स्ट्रा फार्माकोपिया संपून लेक्चर स्टॉप करूया. दोनच स्लाइड राहिलेत. देन एक्स्ट्रा फार्माकोपिया मार्टिनडेल कन्सिस्ट इन्फॉर्मेशन ऑन द ड्रग इन क्लिनिकल यूज वर्ल्ड वाइड एज वेल एज सिलेक्टेड इन्व्हेस्टिगेशनल अँड व्हेटरनरी ड्रग
हर्बल अँड कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन्स. व्हेटरनरी ड्रग म्हणजे काय, तर जे काही ॲनिमल्स साठी जे काही ड्रग यूज होतात तर ते हर्बल अँड कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन्स. हर्बल मेडिसिन्स म्हणजे जे काही नॅचरली अवेलेबल ड्रग मेडिसिन्स असतील तर ते येतात. कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन्स मध्ये काय येतात, तर कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन्स मध्ये जे काही आपण एक्स्ट्राचे जे मेडिसिन्स घेतो, व्हिटॅमिन्स किंवा आयन किंवा बॉडी बिल्डिंग साठी जे काही आपण मेडिसिन्स घेतो ते कशामध्ये येतात, तर कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन्स मध्ये. देन फार्मास्युटिकल एक्सिपियंट्स. फार्मास्युटिकल एक्सिपियंट्स म्हणजे काय, तर फार्मास्युटिकल इनग्रेडियंट्स. देन रेडिओ फार्मास्युटिकल्स. रेडिओ फार्मास्युटिकल्स म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल असतात. देन व्हिटॅमिन्स अँड न्यूट्रिशनल एजंट, वॅक्सिन्स, कॉन्ट्रास्ट मीडिया अँड डायग्नॉस्टिक एजंट, मेडिसिनल गॅसेस, ड्रग्स ऑफ अब्यूज अँड रिक्रिएशनल ड्रग्स, टॉक्सिक सबस्टन्स, डिसइन्फेक्टंट्स अँड पेस्टिसाइड्स. इट ऑल्सो इन्क्लूड ऑलमोस्ट 700 डिसीज ट्रीटमेंट रिव्ह्यू. म्हणजे हे जे काही एक्स्ट्रा फार्मास्कोपियामध्ये जे काही आहेत मेडिसिन्स हे त्याच्यामध्ये असतात, आणि जे काही 700 डिसीज वर त्याचे ट्रीटमेंट वर रिव्ह्यू आहेत. रिव्ह्यू म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये ड्रग इन्क्लूड केलेले आहे मार्टिनडेल मध्ये. आणि लास्ट स्लाइड आपण बघूया. दिस बुक हॅज 3 इंडेक्स, नेमली डायरेक्टरी ऑफ मॅन्युफॅक्चरर, फार्मास्युटिकल टर्म्स इन अ व्हेरियस लँग्वेज अँड जनरल इंडेक्स. देन फार्मास्युटिकल टर्म्स इन अ व्हेरियस लँग्वेज इंडेक्स लिस्टेड नियरली 46,000 फार्मास्युटिकल टर्म्स अँड रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन इन 30 मेजर युरोपियन लँग्वेजेस अँड एड टू द नॉन नेटिव्ह स्पीकर्स इन इंटरप्टिंग पॅकेजिंग प्रोडक्ट. नॉन नेटिव्ह स्पीकर्स म्हणजे काय, तर जे ज्यांना ती लँग्वेज येत नाही, दर सम पीपल हु लर्निंग द लँग्वेज. जी काही युरोपियन लँग्वेज आहे, तर असे पीपल ज्यांना युरोपियन लँग्वेज येत नाही, तर ते म्हणजे कोणतं, नॉन नेटिव्ह स्पीकर्स इन इंटरप्टिंग पॅकेजिंग प्रोडक्ट. जी काही पॅकेजिंग मटेरियल आहे नॉन नेटिव्ह स्पीकर्स म्हणजे कोण, तर समवन हु आर लर्निंग द लँग्वेज. म्हणजे ज्यांना लँग्वेज माहित नाही तर ते लर्न करतायत, ते पीपल्स आहे ना त्याच्यामध्ये. तर इथं आपला मार्टिनडेल संपला किंवा एक्स्ट्रा फार्माकोपिया संपला. आपण काय काय बघितलं फार्माकोपियामध्ये, तर इंडियन फार्माकोपिया, ब्रिटिश फार्माकोपिया, युरोपिया, इंडियन फार्माकोपिया, ब्रिटिश फार्माकोपिया, युरोपिया, युनायटेड स्टेट फार्माकोपिया, नॅशनल फॉर्म्युलरी, हे आपण एवढे फार्माकोपिया बघितले. इथं आपला फार्माकोपियाचा संपतो. जे काही सायलेंट फीचर्स आहेत फार्माकोपिया हे आपण नेक्स्ट लेक्चर बघूया. तो लास्ट पॉइंट आहे आपला फर्स्ट चॅप्टरचा. देन